वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. सनई चौघड्यांच्या आवाजात फुलांनी सजवलेल्या मंडपात मंगलाष्टिका म्हटल्या गेल्या आणि उपस्थित वऱ्हाडी भाविकांनी श्री विठुरायाच्या येणी श्री रुक्मिणी मातेच्या उत्सव मूर्तींवरती अक्षता टाकल्या. या पंढरपुरात काय गाजतं वाजतं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं असं म्हणत उपस्थितांनी टाळ्या वाजवत देवाच्या लग्न सोहळ्यात सहभागी होता आल्याचं आनंद व्यक्त केला. दरवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर साक्षात परब्रह्म श्री पांडुरंग आणि जगन्माता श्री रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होत असतो. तो विवाह सोहळा काल करण्यात आला. तो विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही सोहळा संपन्न झाला.